संजय राऊत, तुमच्या सडक्या मेंदूनं तुम्ही डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनची खुशाल चौकशी करा. तिथे तुम्हाला आढळतील इर्शावाडीतल्या अनाथ मुलांचं संपूर्ण शिक्षण करण्याची घेतलेली जबाबदारी, 100 पेक्षा जास्त अॅम्ब्युलन्सचं केलेलं वाटप, कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीनंतर आई म्हणून हाक मारू शकणारे हजारो मूकबधीर चिमुरडे, हृदयाला छिद्र असणाऱ्या गरीब बालकांचं मोफत ऑपरेशन करण्याचा जिंदादिलपणा, कोल्हापूर, महाड, सांगली इतकंच काय, केरळला सुद्धा महापूर आल्यानंतर मदत कार्यात झोकून देण्याचा दिलदारपणा. कावीळ झालेल्याला जग पिवळं दिसतं ना, डाऊट तुमचं तसंच झालंय. आणि ते कोरोना रुग्णांची खिचडी खाऊन आणि कोविड घोटाळ्यातले जे 7 लाख रुपये म्हणे तुमचा भाऊ, मुलगी आणि पार्टनर पाटकरच्या खात्यावर जमा झाले होते, पत्राचा घोटाळीतले काळे पैसे, या सगळ्या काळ्या पैशामधून तुम्ही 5 पैशाचं तरी पांढरं काम केलंय का? आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचं पुण्यकार्य बघून जी काही पोटदुखी तुम्हाला सुरू झाली आहे ना, हवं तर त्याचा इलाज करण्यासाठी सुद्धा आम्ही फाउंडेशनकडून तुम्हाला अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊ.